लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। नवी मुंबई मनसे के वरिष्ठ नेता बाला साहब शिंदे ने आज अपने युवा नेता अमित ठाकरे के जन्मदिन पर एपीएमसी के सफाई कामगारों और सुरक्षा कर्मियों के लिए अनूठी सौगात बांटी। बाला साहब शिंदे की ओर से सैकड़ों सुरक्षा कर्मियों और सफाई कामगारों को ड्राई फ्रूट के पैकेट बांटे गए। मनसे नेता द्वारा यहां मीडिया कर्मियों को भी सौगात प्रदान की गई। बाला साहब शिंदे ने कहा कि कोरोना काल में जितने भी कर्मचारी जान का जोखिम लेकर सेवाएं दे रहे हैं वे सब फ्रंट लाइन वर्कर हैं। उन्होंने कहा कि छोटी सी सौगात इन्हें प्रोत्साहन देने का एक जरिया है। देखिए रिपोर्ट। जरूरतमंद लोगों के लिए कुछ करने की तमन्ना हो तो रास्ते निकल जाते हैं। आज महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना के उपाध्यक्ष बाला साहब शिंदे ने एपीएमसी में इसकी अच्छी मिसाल पेश की। उन्होंने अपने युवा नेता अमित ठाकरे के जन्मदिन पर मंडियों के सैकड़ों सफाई कामगारों और सुरक्षा कर्मियों को ड्राई फ्रूट की सौगात बांटकर उनका हौसला बढ़ाया। बाला साहब शिंदे ने कहा कि जो लोग आज भी कोरोना काल में जान का जोखिम लेकर सेवाएं दे रहे हैं वे सब फ्रंट लाइन वर्कर हैं, इसलिए उनका प्रोत्साहन होना चाहिए। इस अवसर पर मनसे नेता द्वारा तमाम मीडिया कर्मियों को भी सौगात बांटी गई। उन्होंने कहा कि उनके नेता अमित ठाकरे ने पत्रकारों को फ्रंट लाइन वर्कर का दर्जा दिलाने का वचन दिया है। उनकी इस भावना को बल देते हुए हमने आज मीडिया कर्मियों को यह छोटी सी सौगात देने की कोशिश की है। सर्वप्रथम युवराज अमितजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप मनसे शुभेच्छा। पूर्ण महाराष्ट्रामध्ये असे कार्यक्रम चालू आहेत वाढदिवसानिमित्त, परंतु आज आम्ही या ठिकाणी एक वेगळा उपक्रम राबवला आहे की सन्माननीय अमितसाहेब ठाकरेंनी स्वतः पत्रकार बांधवांना फ्रंटलाईन वर्कर घोषित करावं आणि त्याचबरोबर माताडी कामगार असतील, सफाई कर्मचारी असतील, त्याच्यानंतर सुरक्षा रक्षक असतील यांनाही फ्रंटलाईन वर्कर घोषित करणे यासाठी त्यांची धडपड चालू आहे। आणि या दिवशी आम्ही एक मनसेच्या माध्यमातून किट न बोलता आम्ही त्याला एक वाढदिवसाची भेट म्हणून आज आम्ही आमच्या सर्व फ्रंटलाईन वर्करला छोटीशी भेट दिलेली आहे। माताडी वर्कर असेल, त्याच्यानंतर सफाई कर्मचारी आहेत, त्याच्यानंतर आमचे सुरक्षा रक्षक आहेत, हे आज 1.5 ते 2 वर्षापासून हे आयुष्यभर काम करतात, काबाड कष्ट करतात, परंतु आज कोविड जसा चालू झाला आहे तेव्हापासून ह्यांना फ्रंटलाईन वर्करच्या दर्जापासून हे वंचित आहेत। आणि त्याचबरोबर आमचे पत्रकार बांधव आहेत, त्यांच्यासाठी आम्ही आज हे भेटीचं स्वरूप केलेलं आहे। साहेबांची एक आम्हाला शिकवण आहे की कुठलीही परिस्थिती असो, जिथे परिस्थिती गंभीर तिथे आपण खंबीर, ह्या माध्यमातून आम्ही पहिल्यापासून जेव्हा आज दोन वर्ष व्हायला आल्या कोरोना आहे, कुठलीही अडचण असली, हॉस्पिटलचं असो, विद्यार्थ्यांची असो, ह्या कामगारांची असली, आम्ही रस्त्यावरतीच आतापर्यंत आहोत। आम्ही आमच्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये आमचा महाराष्ट्र सैनिक कुठं गरिबांना अन्नधान्य वाटप करतोय, कुठं जेवण वाटप करतोय, किट वाटप करतोय, बाटले म्हणजे पाणी वाटप करतोय, त्याच्यानंतर विविध ज्या अडचणी आल्या, मग वैद्यकीय क्षेत्रातल्या अडचणी असो, बेड न उपलब्धता, ऑक्सिजन न मिळणं, ह्या सगळ्यासाठी जर रस्त्यावरती कोण उतरला असेल तर आमचा महाराष्ट्र सैनिक उतरला। आणि याच्या पुढेही आता तिसऱ्या लाटेचीही आम्हाला भीती वाटते, पण किती तिसरी चौथी लाट आली ते महाराष्ट्र सैनिकांना घाबरणे, या समाजाच्या हितासाठी समाजा बरोबरच रस्त्यावरती उतरणे, आमच्या आम्ही साहेबांचा वाढदिवस, आम्ही एवढं कोरोनाचा काळ असताना विविध ठिकाणी आम्ही गरीब घटकांना काही ना काही अन्नधान्य वाटप केले, किट वाटप केले। इस अवसर पर मनसे के उपशहर अध्यक्ष विनोद पाटे समेत कई पदाधिकारी भी मौजूद थे। ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया।